फडणवीसांच्या आरोपानंतर एकनाथ खडसेंचा मोठा गोप्यस्फोट एकनाथ खडसे हे भाजपची बदनामी करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी यावर प्रत्युत्तर देत अनेक बाबींवर भाष्य केलं चाळीस वर्ष अहोरात्र भाजपचं काम आम्ही केलं मेहनतीचं फळ म्हणून मला मंत्रिमंडळात चांगलं स्थान दिलं भाजपनं मला काहीच दिलं नाही असं मी कधीच म्हटलं नाही असं त्यांनी स्पष्ट केलं ज्याचं भाजपमध्ये काहीच योगदान नाही त्यांनाही आता चार पाच खाती मिळत आहेत आम्हाला सात खाती दिली दहा खाती दिली याचं फार कौतुक नाही तो आमचा अधिकार होता तुम्हाला मुख्यमंत्रीपदावर मी नको होतो म्हणून दहा बारा खाती घ्या म्हणून सांगितलं स्पर्धकच कमी झाला पाहिजे म्हणून काय पाहिजे ते घ्या आणि मंत्रिमंडळात या असा विषय होता मी भाजपची बदनामी केली नाही भाजपच्या कोणत्याही नेत्यावर किंवा कोणत्याही विषयावर मी काहीही बोललो नाही असं वक्तव्य खडसे यांनी माध्यमांशी बोलताना केलं हे सर्व झाल्यानंतर माझा जो छळ सुरू झाला तो कोण आहे पडच्या रिपीट पडद्याच्या आडून ईडी अँटी करप्शन लावायचं इन्कम टॅक्स मागे लावायचं हे कोण करत आहे हे सर्वांना माहिती आहे मी चाळीस वर्ष चोर बदना रिपीट मी चाळीस वर्ष चोर बदमाश नव्हतो मग एकाच दिवसात दाऊदच्या पत्नीसोबतचा विषय विनयभंगाचा गुन्हा दाखल करणं अशा अनेक गोष्टी घडल्या जे एक दोन लोक आहेत त्यांच्यामुळे बदनामी होते या प्रवृत्तीमुळे लोक दूर गेले असंही खडसेंनी नमूद केलं चाळीस वर्ष हमाली केल्यानंतरही भाजपने ऐनवेळी माझं तिकीट कापलं त्यानंतर मला राष्ट्रवादीनं मला आमदार केलं त्यामुळे मी राजकारणात आहे माझा राग भाजपवर नव्हता ना आणि नाही हे मी देवेंद्र फडणवीसांना सांगू इच्छितो तुम्हाला तसं वाटत सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात